थैंक यू सो मच डीजे. वक्र तुंड महाकार्य सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्न कुरुवे देवा सर्व कार्य सुसर्वदा. गणरायांच्या चरणी आपण आज हीच प्रार्थना करूया की येत्या 2 दिवसांमध्ये कोणत्या प्रकारे गालगोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू, हीच प्रार्थना आपण आज गणरायांच्या चरणी करूया. आणि बाबा चषक 2024 या पकल्या दिवसाला आपण सुरुवात करूया. आज आमचे प्रमुख अतिथी व्यासपीठावरती विराजमान आहेत सन्माननीय सचिनजी घोडविंदे साहेब आणि त्यांच्यासमवेत बजागी साहेबांना आपण पाहू शकतात आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांचं बाबा चषक 2024 हार्दिक स्वागत आहे. मॅचला देखील सुरुवात आहे आणि जे नियम आहेत काही नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग जे नियम आहेत ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की बीमर नोबॉलसाठी एक रिव्ह्यू असेल. जर तो सक्सेसफुल झाला तर पुन्हा दिला जाईल आणि अनसक्सेसफुल जर झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. तसे देखील नोंद सर्व टीम्सना घ्यायची आहे. सर्वांनी पिंटूशेठ पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील बाबा चषक 2024 हार्दिक स्वागत. सामन्याला देखील आता सुरुवात होत आहे आणि पकली जी लढत आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. टीम उत्कर्ष 11 त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. वीरा 11 ही लढत अशा या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सामना 5 षटकांचा असेल ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आणि टॉस जिंकला होता उत्कर्ष 11 आणि प्रथमतः त्यांनी निर्णय घेतलेला आहे फिल्डिंगचा. या स्पर्धेमध्ये जर आपण ऑलओव्हर पाहिले तर तब्बल 8 संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत आणि ही पहिली लढत अशा या पहिल्या दिवसामधली. आणि पकल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. विकी मडवी तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. 5 षटकांचा हा सामना. सलामीची जोडी देखील मैदानाच्या हातामध्ये आहे. फलंदाज समीर आणि त्यांच्या समवेत महेश धर्माडीतनं ओपनिंगसाठी आलेले आहेत. बघा एक विनंती असेल प्रेक्षकांना की प्लीज पडद्याच्या आतमध्ये प्लीज कोणी बसायचं नाही आहे. विनंती असेल थोडं मागे होऊन बसा. तुम्ही देखील स्पर्धेचा आनंद घेतात आम्ही देखील समजू शकतो. बट मित्रांनो थोडेसे सहकार्य तुमचं आम्हाला असू द्या. प्लीज पडद्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही आहे. सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत असेल पकल्या षटकामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. विकी मडवी बाबा चषक 2024 सुरुवात होत आहे. पकला चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती इथं तयार होतो बॅटर समीर भोईर. अंपासा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पहिला बॉल बाबा चषक 2024 राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बाटने हा फटका हवेमध्ये आहे. फिल्डर आहेत पण त्यांना देखील बीट करून काय सुरुवात केली या स्पर्धेची. पहिलाच बॉल आणि पहिला धमाका षटकार. त्या अर्थाने जर आपण पाहिले तर कुठे ना कुठे या वर्षीचा जो सीझन आहे तो ऑलमोस्ट समाप्तच झालेला आहे. बॅकफूटवरती जाऊन पंच केला. आणखीन एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. षटकारानंतर चौकार. सन्माननीय महेंद्रजी मडवी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील बाबा चषक 2024 हार्दिक स्वागत. 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रेशरमध्ये गोलंदाज असेल. स्लॉक करायचा होता बटाने बॉलचा संपर्क नीट आलेला नाही आहे. डॉट बॉल धर्माने इथं येतो. सुरुवात थोडी मी म्हणेन विकी मडवीची खराब राहिली कारण पहिले 3 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिले तर एक षटकार एक चौकार त्याच्या अगेन्स्ट. इथनं बॅटर समीर भोईरच्या बॅटमधनं आला. एक आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात आपल्याला बॅटिंगमध्ये पाहायला मिळत आहे.
हलो व फुल टॉस अड़वा बाट ने अफोर्ड का गैप आहे भरपूर मोटा दोनों फिल्डर धावता है फिल्डिंग या वेस चांगली राखली शेवटच्या मोमेंटला बॉल इतना कलेक्ट झाला आणि तोपर्यंत इन बिटवीन रन्स पूर्ण झाला या चेंडूवरती दोन लास्ट बॉल वरती देखील एका क्षणाला असं देखील वाटलं की आता मिसफील्ड होईल की काय बट फिल्डर ने स्वतःला अगदी सावरलं आणि बॉल फील्ड केला दोन धावा आणखीन मिळतील धाव फळक आता 12 वरती चिंतेचा विषय सध्याच्या घडीला मी म्हणेन उत्कर्ष इलेव्हन साठी कारण 4 चेंडू 12 धावा आतापर्यंत कन्सीड केलेल्या आहेत गोलंदाज विकी मडवीनं हेलिकॉप्टर उडवायचा होता मिस्टॅमिंग हवे मध्ये फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील पकडली आहे बॅटिंग चांगलीच केली होती खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं बॅटर समीर भोईरने बट शेवटच्या क्षणाला आता कमबॅकीनं केला विकी मडवेने पकली सफलता मिळेल पकला धक्का लागलाय पकला धक्का लागला फलंदाज समीर भोईर 12 धावा त्याने बनवला बॅटिंग त्याने चांगलीच केली कारण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात त्याने आपल्या संघाला मिळवून दिली स्टार्ट मॅटर करतो आणि स्टार्ट अतिशय चांगला आहे नवीर फलंदाज क्रमांक 3 वरती सागर पाटील मैदानाच्या हातामध्ये येतो पण विकी मडवीचं हे पकिलं षटक मी म्हणेन एक्सपेन्सिव्ह राखलं शेवटचा बॉल असेल या षटकामधला तो देखील फुल टॉस होता बट यष्टांचा वेध घेतलाय यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट फोर इज अ डिस्ट्रॉय काम तमाम बॅक टू बॅक दुसरा धक्का फलंदाज बाद का खेळ समाप्त पकल्या षटकामध्ये एकूण रन्स 12 विकेट गेले दोन पकले 4 चेंडू फलंदाजांच्या नावावरती होते तर शेवटचे 2 चेंडू गोलंदाजांच्या नावावरती कारण बॅक टू बॅक 2 धक्के दरमाडीतनं आता लागलेले आहेत बघा 12 धावा जरूर कन्सीड केल्या बट त्यानंतर जे 2 विकेट विके मडवीने काढले ते इम्पॉर्टंट होते आणि ते 2 विकेट कमबॅक करून देणारे होते आता या मॅचमध्ये वापसी होऊ शकते पकिले सत्र सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आणि पकिल्या सत्रामध्ये पकिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पकिल्या षटकामध्ये 12 आल्या 2 विकेट गेल्या आणि क्रमांक 4 वरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये सुधीर मडवी फलंदाजी करण्यासाठी येतो सुरुवात चांगली गेली आहे बट त्या चांगल्या सुरुवातीला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट आता इथनं केलं जाईल का ही गोलंदाजी करत असताना उत्कर्ष इलेव्हन आपल्याला या मॅचमध्ये स्ट्रॉंगली पलटवार करताना दिसेल का भरपूर साऱ्या गोष्टी आहेत भरपूर सारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे दरम्यान येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला मिळतील असं जर आपण शेड्यूल पाहिला तर आजच्या दिवसामध्ये टोटल मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत पकलाच बॉल स्लोवर बनवता आउटफील्डचा थोडा बेनिफिट आता इथं फलंदाजांना मिळतो बॅकअपला खेळाडू येतात तोपर्यंत इथनं रन्स पूर्ण झाला या बॉलवरती मॅचच्या दिशेने जाऊया आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिले तर दिशा खराब अतिरिक्त रन दरवाडीतनं मिळेल असं जर आपण शेड्यूल पाहिलं तर आज ग्रुप एच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये तब्बल 4 संघ आज आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्यातपैकी सध्याच्या घडीला 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढत देताना दिसतात नेक्स्ट बॉल हुक केला बॉल मागे चाललाय लॉंग लेगला फिल्डर नाही आहेत फिल्डर वेगाने जरूर धावत आहेत पण त्यांना देखील बीट करून बॉल निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार
खऱ्या अर्थाने ज्यांचं गुणगान गाणारं हे संगीत होतं, आज ते व्यासपीठावरती देखील उपस्थित आहेत. सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे साहेब, ज्यांचं मुळाचं सहकार्य आम्हाला बाबा चषक 2024 साठी लाभलं आणि आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती. पण हा फटका बघा, वॉट अ शॉट, क्लासिकल स्ट्रोक, बॅकफूटवरती गेलं, पंच केलं, इनफील्डला क्लिअर केलं आणि बॉलला थेट पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. काय फटका होता, चौकार दरम्यान आला धाऊ फळकत असा दहाच्या घडीला. 23 लीडिंग एज हवेमध्ये फाईन लेगला फिल्डर सज्ज, मिस्टेक होणार नाहीये. लास्ट बॉलवरती बाउंड्री जरूर होती बट त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक मिळेल सफलता. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये, तिसरा फलंदाज बाद. प्रत्येकी बॅटरला मिळाला बट त्या स्टार्टला चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. पूल केला हवेमध्ये आहे, आणखीन एक विकेट मिळेल का, फिल्डर उपस्थित, आणखीन एक धक्का लागतोय. कुठे ना कुठे एकच गोष्ट सध्या चकडीला या इनिंगमध्ये चांगली झाली ती सुरुवात, पण त्यानंतर सातत्याने गोलंदाजांचा पलटवार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय आणि हा चौथा धक्का आता लागतोय टीम वीरा इलेव्हनला. फलंदाज बाद. आणि ड्रोन व्ही आपण पाहू शकतात. एस के एंटरटेनमेंट देखील अच्छा काळामध्ये फार चांगलं कार्य करत आहे, ज्याचे फाउंडर ओनर किरण थळे आहेत आणि त्यांची संपूर्ण यंग टीम. त्याच्यामध्ये आपण यश म्हात्रे, त्यानंतर आमचे कॅमेरामॅन राकेश असतील, त्यानंतर प्रतीक असतील आणि भावेश देखील असतील. क्रीडांगण जर आपण पाहिले तर ज्याप्रमाणे आउटफील्ड आहे आणि ज्याप्रमाणे क्रीडांगणाची रचना आहे, करण भुईर दादांना आम्ही विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील बाबा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये एकूण रन जर आपण पाहिले धाऊ फलकावरती 24 आहेत आणि विकेट आतापर्यंत 4 गेले. 2 फलंदाज जे सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आहे, सुधीर मडवी आणि त्याच्यासमवेत प्रदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देखील आता विचार करत असतील की 2 षटकांमध्ये रन्स कमी नाही आहेत बट विकेट 4 गेलेत, हा सर्वात मोठा मायनस पॉईंट. कधीकधी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ही गोष्ट ॲज अ बॅटिंग युनिट आपल्याला ठाऊक ठेवावी लागते की जेव्हा पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करतो बघा रन्स येणं गरजेचं तर आहेच बट शेवटच्या षटकांसाठी विकेट हातामध्ये ठेवणं देखील गरजेचं आहे. कारण आता बघा 4 विकेट गेलेत आणि इथनं जर येत्या 1 ते 2 षटकांमध्ये आणखीन 1 ते 2 विकेट जर गेले तर त्यानंतर हे टोटल 40 रनपेक्षा कमीवरती देखील थांबवलं जाऊ शकतं. कौतुक करावं लागेल स्पेशली गोलंदाजांचं आणि टीम उत्कर्ष इलेव्हनचा, कारण काय कमबॅक केला त्यांनी या मॅचमध्ये. पकलाच बॉल वाईड ऑफ ऑफ स्टम्प होता, ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला, एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल.
सुरुवात महत्त्वाची असते, बट चांगल्या सुरुवातीनंतर त्या चांगल्या सुरुवातीवरती भर टाकून चांगलं फिनिशिंग टच देणं ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची असते. या इनिंगमध्ये सध्याच्या घडीला सुरुवात चांगली झाली, बट त्यानंतर जर आपण खेळ आतापर्यंतचा पाहिला तर दुसरं षटक पूर्णपणे गोलंदाजांच्या नावावरती, त्यानंतर विकी मडवीला देखील दोन सफलता आतापर्यंत या इनिंगमध्ये मिळाला. फुलर लेन टाकलाय, बट मिस्टामिंग हवेमध्ये, विकेट किपर उपस्थित, मिस्टेक होणार नाही आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की फक्त सुरुवातच चांगली झाली, बट त्यानंतर इथनं गोलंदाज डॉमिनेट करतात, पाचवा धक्का, आता अर्धी टीम डगआउटमध्ये. खेळू शकाल का हा देखील प्रश्न आता निर्माण होतो, कारण पाच विकेट गेलेत आणि खेळ आतापर्यंत फक्त 13 चेंडूंचा झाला. अजून देखील यापुढे जर आपण विचार केला तर अजून देखील 17 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. पाच विकेट गेलेत आणि स्पेशली जे महत्त्वाचे फलंदाज होते ते आता डगआउटमध्ये आहेत. आता एखाद्या फलंदाजाला तरी इथनं एक अँकर रोल अदा करावा लागेल, इनिंगला आता सावरावं लागेल. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं आता प्रामुख्याने मी म्हणेन ही गोष्ट आता महत्त्वाची असेल. फुलर लेन टाकला, फ्लिक केला ऑन साईडला, काऊ फेसमध्ये फुलर वेगाने येतात, मिसफील्ड झाली. आता बॅकअपला जे खेळाडू आले त्यांच्या माध्यमातून देखील मिसफील्ड, आणि हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिसफील्डच्या जोरावरती. या चार प्रश्न नक्कीच हा पडला की तापत्या उन्हाचा प्रभाव होता की सकाळची झोप अजून पूर्ण झाली नाही आहे, हा प्रश्न नक्कीच असेल, कारण हा बॉल अडवायला हवा होता. मिसफील्ड झाली, चार धावा दरम्यान इथं मिळतील, धाव फळक आता पुढे जातो आहे या चार धावेंच्या मदतीने. 29-29 धावा धाव फळकावरती. शॉट अंपूल केला, फिल्डर आहेत मिड विकेटला, मिसफील्ड झाली. जोपर्यंत बॉल इथनं फील्ड केला असेल तोपर्यंत एक सिंगल देखील इथनं पूर्ण केली जाते या धाव फळक आता 30 वरती. मग रन्स कमी नाही आहेत, मायनस पॉईंट काय राहिला की पाच विकेट आतापर्यंत गेले, पाच षटकांचा हा सामना आहे आणि कुठे ना कुठे पाच ओव्हरमध्ये मी म्हणेन ज्याप्रमाणे आत्तापर्यंत खेळ चालला त्या अनुषंगाने असं वाटतं की 55 ते 60 धावा कमीत कमी मी म्हणेन बनवायलाच हव्यात. अदरवाईज इथनं लढणं जिंकणं या गोष्टी थोड्या दूर राहून जातील टीम विरा इलेव्हनच्या बाजूने. 30 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट, दिशा खराब, वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल टाकायचा होता, बट फार जास्तच बाहेर टाकला. अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल, अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळक आता पुढे जातो. धावफळक आता जाऊन पोहोचला 31-31 धावा धावफळकावरती. पुढचा बॉल यावेळेस लाईन दरम्यान इथनं चांगली आहे, डॉट बॉल येतो. एका क्षणाला फलंदाजाने अंपायर्सकडे जरूर पाहिलं होतं, कारण हा बॉल देखील जर आपण पाहिला तर वाईड ऑफ ऑफस्टमच टाकला होता, पण यावेळेस लाईन चांगली होती. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. या षटकामध्ये अजून देखील आता जर आपण विचार केला तर शेवटचा एक चेंडू शिळलक, धाऊ फळक स्थिर 31 वरती, शेवटचा बॉल या षटकामधला. बॅकफूटवरती जाऊन खेळले, पॉईंटला प्रयत्न फार चांगला होता, झेलची शक्यता नक्कीच होती, बट ही संधी आता गमावली आहे. कॅच देखील झाली, ड्रॉप, दोन धावा देखील या बॉलवरती पूर्ण, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. तीन षटकांचा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफळकावरती धक्के लागलेत. पाच अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ यानंतर शिल्लक असेल.
मुळा सहकार्य आहे, विशेष योगदान आहे। आज त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेला लाभलेली आहे। सन्माननीय सचिन शेठ घुडविंदे साहेबांचा आपण सन्मान करूया। आज अगदी वेळात वेळ काढून त्यांनी बाबा चषक 2024 उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्यांचा हा सन्मान करण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतोय। आता विकी मडवी सेकंड स्पेलमध्ये तयार होतो। पकले षटक जर आपण विकीचं पाकलं तर त्या षटकामध्ये 12 धावताने खर्च देखील केला, 2 सफलता देखील त्याला मिळाल्या होत्या। 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाकले तर 33 धावा धावफलकावरती 5 धक्के लागलेत। विकी मडवी, विकीचा पकील आज बॉल फुल टॉस होता, मिड विकेटला चांगली फिल्डिंग राखली आणि हे काय केलं, हे काय केलं, स्वतःच्या पायावरती जणू काय कुऱ्हाड मारून घेतली की काय। कारण जर आपण पाकलं तर डॉट बॉलच होता, बट या थ्रोची काही आवश्यकता होती का? दोन धावा दरम्यान अगदी जर आपण पाकले तर लास्ट बॉलवरती ओव्हर थ्रो चा बेनिफिट फलंदाजांना मिळाला। नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, फुल्लर लेंथ होता, सरळ बॅटने अगदी स्ट्रोक खेळलेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित। एक सिंगल रन दरम्यान इथनं घेतली जाईल, धावफळक पुढे जातो एका धावेच्या मदतीने। आता 36 धावा धावफळकावरती अजून देखील येणारा 10 चेडूंचा खेळ यानंतर शिल्लक असेल। विकी मडवी सध्या सगळ्याला ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात असं वाटतं की कुठे ना कुठे टचमध्ये नाही आहेत, कारण ज्याप्रमाणे पकले षटक टाकलं, 12 धावा खर्च केला होता, 2 सफलता जरूर होत्या त्या षटकामध्ये, बट जो रिदम आहे विकीचा तो रिदम आतापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे। राऊंड द विकेट पुल करायचं होतं, बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथनं येतो। बघा एक खऱ्या अर्थाने पेसर बॉलरसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते ती म्हणजे रिदम, तसा रनअप, त्यानंतर बॉल कशाप्रकारे तो रिलीज करतो, या गोष्टी महत्त्वाच्या असतात। पण कुठे ना कुठे आज रिदम बनलाच नाही आहे, बट तरीसुद्धा जास्त धावा आतापर्यंत विकीने खर्च केल्या नाही आहेत। पायांवरती होता, हुक केला, बॉल मागे चाललाय, लॉंग लेगला फिल्डर नाही आहेत, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण आणि बॉल दरम्यान घोषित क्षेत्रामध्ये गेला। 2 धावा दरम्याने असतील, पण काहीसे नियम आहेत, त्या नियमांच्या अनुषंगाने या 2 धावा असतील। धावफळक आता पुढे जातो 2 धावांच्या मदतीनं, स्कोरकार्ड आता जाऊन पोचला 38-38 धावा धावफळकावरती। प्रदीप पाटीलसाठी या बॉल होता, स्लोवर वन टाकला होता, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, डॉट बॉल दरम्यान इथं येतो। विकी मडवीचे दुसरे षटक चांगले राहिले, कारण जर आपण कम्पेअर केलं तर पहिल्या षटकामध्ये 12 दिला होता, या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त 5च दिला। कमबॅक ओव्हर विकी मडवीचं आणि या षटकामधला आता हा शेवटचा बॉल असेल। स्मॅश केलं हवेमध्ये, पण यावेळेस मिस्टेक होणार नाहीये, कव्हर रिजन वरती एक अप्रतिम कॅच दरम्यान इथं पकडली आहे फिल्डर्सने। आता हा 6वा धक्का फलंदाज प्रदीप पाटीलला आता देखील डगआउटच्या दिशेने जावं लागेल। आणि अशा प्रकारे जर आपण पाकले तर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला। 4 षटकामध्ये एकूण रन्स 38, 6 धक्के आतापर्यंत लागलेत,
बघा रन्स आहे धावफळकावरती. शेवटचं षटक जर आपण आता पाहिलं तर कुठे ना कुठे अंतिम षटकामध्ये जर 12 ते 15 आल्या, 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर बनवल्या गेल्या तर एक लढण्यासाठी टोटल जो हवा आहे ना तो टोटल इथनं बनवला जाऊ शकतो. बट त्यासाठी अंतिम षटकामध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. धावफळक 38. शेवटचं षटक गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आता तयार होतोय. कुशल तयार होतो. भूषण तयार होतो या अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल आता दिशा खराब. अतिरिक्त रन धरमाड इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफळक आता पुढे जातो. 39 धावा धावफळकावरती. पुढचा बॉल, हा बॉल इन साइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता वेगाने येतात. फिल्डिंग देखील तितकीच चांगली. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथनं घेतल्या जातील. अंतिम षटकामध्ये सध्याचा घडीला तर आता रन्स येणं गरजेचं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिले तर 2 धावा आल्या. अजून देखील येणारा 5 चेंडूंचा खेळ यानंतर शिल्लक असेल. धाऊ फळक आता 41-41 धावा धावफळकावरती. आणखीन तासामध्ये आता किती ॲड केल्या जातील हा सर्वात मोठा प्रश्न. हा तर फुल टॉस होता, फुल टॉस होता. बट बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल धरमाडीतनं येतो. फलंदाज देखील विचार करत असतील की संधी जरूर होती पण त्या संधीला आता आपण गमावलं. डॉट बॉल धरमाडीतनं येतो. अजून देखील 4 चेंडू शिल्लक असतील. यानंतर मोठे फटके येणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल, वाईड ऑफ ऑफस्टम फुल लेंथ डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल धरमाडीतनं येतो. आणि हा बॉल तर फुल टॉस होता. बट अंपायरने सांगितलं की ओव्हर द बेस्ट नो बॉल असेल. बी मर नो बॉलचा इशारा. नेक्स्ट मॅच जी आहे टॉस अँड मी इन्व्हाइट करतो. टीम स्वर्गीय रमेश शेट प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये प्रियांश इलेवन ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. लास्ट बॉलवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टेक झाली. त्या अनुषंगाने नो बॉलचा इशारा देखील आला. आता डॉट बॉल येतो. जास्त बेनिफिट घेऊ शकले नाही आहेत फलंदाज. लास्ट बॉल देखील नो बॉल होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला पण मोठा फटका आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. असं देखील पहिल्या सत्रामध्ये आता जर आपण पाहिले तर काही चेंडू शिल्लक असतील. हा फटका समोरच्या दिशेने आणि हा बॉल थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार फुल टॉस होता, त्याचा पूर्णपणे फायदा घेतला. षटकार आला लास्ट बॉलवरती. आणि विस्टामिंग हवेमध्ये आता लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात. तोपर्यंत इन बिटवीन 2 धावा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला पहिल्या सत्राचा. पहिल्या सत्रामध्ये 1 रन्स बनवल्या गेल्या 50 आणि 51 धाव्यांचं लक्ष दरम्यान इथं ठेवलं गेलं अगेन्स्ट टीम उत्कर्ष इलेवन. शुभ सन्मान आपण करूया आज आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य विशेष योगदान आम्हाला लाभलं. सन्माननीय सचिन शेठ घोडविंदे साहेबांचा हा मेगा सत्कार केला जातो. आज त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल आणि तसेच
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा हा सन्मान केला जातो आणि सन्माननीय बजागे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। त्यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील पुढे यायचं आहे आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचं आहे, कारण या दोन व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून बाबा चषक 2024 साठी बहुमूल्य योगदान आम्हाला लाभलेलं आहे। त्यांचा पाठिंबा आम्हाला फार चांगला लाभला या स्पर्धेसाठी आणि आज त्यांची मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय बजागे साहेबांचा हा सन्मान केला जातो। आज ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहेत। साहेबांचा हा सन्मान निर्माणीनं केला गेला, त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत। मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे, मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस। हा सवाल जर आपण पाहिला तर ग्रुप एच्या मॅचेस आहेत आणि चार टीम्सचा हा ग्रुप आणि त्यातपैकी आता शेवटचे जे दोन संघ आहेत ते आता इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसतील। दादांच्या शुभेच्छा टॉस केला जातो, टॉस धर्माणीतनं जिंकलाय प्रियांश लेबरने आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला। आमचे मान्यवर देखील आमच्यामधनं रजा घेतात, खऱ्या अर्थाने आज आमच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी सचिन शेत गोडविंद साहेबांनी आणि तसेच बजागे साहेबांनी या स्पर्धेला बहुमूल्य उपस्थिती दाखवली, त्यांची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती। विघ्नेश मडवी आपण कुठे असाल तर आपण त्वरित संपर्क साधायचा। विघ्नेश मडवी बल 51 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं गेलं। उत्कर्ष इलेवन आता कशाप्रकारे या टोटलला चेस करेल हा सर्वात मोठा प्रश्न, कारण बॅटिंग क्रम देखील त्यांचा तितकाच चांगला आहे आणि लक्ष जर आपण पाहिलं तर इतकंही मोठं नाही आहे। चांगली बॅटिंग जर केली तर डेफिनेटली या 51 चेस केल्या जाऊ शकतात, पण त्यासाठी इथं चांगला खेळ दाखवावा लागणार आहे।
करण दादा भोईर दादांना देखील मी विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील बाबा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. संदीप दादांना देखील आम्ही विनंती करतोय, जे भगत आहेत त्यांना देखील मी विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील बाबा चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. एकावन्न धावाचं लक्ष घेऊन मैदानामध्ये सलामीची जोडी उतरली. पी1च्या षटकामध्ये सागर पाडेल पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फायदा उचलला महेशने आणि चौकारासाठी. यावेळी पुन्हा एकदा तो चेंडू 30 दशा आणि चेंडू जाईल त्याच दिशेने. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चौकार सागर पाटीलच्या गोलंदाजीवरती. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये केलेलं आक्रमण मात्र महेशच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. धावसंख्या धावपत लागते, 2 चेंडू 8 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल. उत्कर्ष इलेवन यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होतं, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. 10 या आकड्यावरती 51 धावेचं लक्ष आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात, त्यानंतर मात्र आता कमबॅक करावा लागेल सागर पाटीलला. 5 षटकांचा सामना. यावेळीच पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, स्लोअर चेंडू होता आणि डॉट चेंडूची समाप्ती सागर पाटीलच्या माध्यमातून. 51 धावेचं लक्ष आहे. 10 धावागती लागल्या, 4 चेंडू फेकून झालेत. पी1चा पहिलं षटक, महेश पुन्हा एकदा सागरसाठी. यावेळीच पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन. पॅटची टो लागली आणि चेंडू हवेमध्ये आणि झेल बाद होते. इथे महेश पहिला धक्का लागत असताना उत्कर्ष इलेवन संघाला महेशच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूवरती चांगली सुरुवात झाली होती, त्यानंतर डॉट चेंडू आला आणि त्यानंतर विकेट प्राप्त केल्या सागर पाटीलने. हीच तर खासियत आहे सागर पाटीलची. 2 चेंडू फिल्टर्स फेकले, 10 धावा खर्च केला होता देखील, त्यानंतर कमबॅक केलाय टीमसाठी. आता मात्र फलंदाजीसाठी आले तो अविनाश. यावेळीच चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, फलंदाजाला समापला नाही आणि षटकाची समाप्ती होता. पी1च्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 10 धावा. चला फास्ट केला मित्रांनो. आता मात्र पी1चा दुसरं षटक, 5 षटकांचा सामना. 2 षटक पी1चं राहतील. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर क्रीजघराच्या बाहेर दिसले आपल्या, आता 3 दिसतील. एक वेगवान गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्गवर येत असताना पी2चं षटक घेऊन एक 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन एक वेगवान गोलंदाज मनीषवरती विश्वास दाखवला. आताच्या सध्याच्या घडीमध्ये मनीष मात्र गोलंदाजी करेल विकीसाठी. तो विकी सलामीसाठी आला होता, पहिल्यांदाच फेस करेल. पहिला चेंडू खेळेल मनीषचा दुसऱ्या षटकामध्ये. 10 धावागती लागलेत, 51 धावेचं आव्हान. मात्र सागर पाटीलने धाबा केल्या, खर्च केल्या 10. पी2चा दुसरं षटक घेऊन येतो मनीष विकीसाठी. क्षेत्ररक्षक लावलं जातं.
उत्कर्ष इलेवन संघ मात्र फलंदाजी करतो है, चांगली फलंदाजी करत होता महेश कुठेतरी आणि त्यानंतर कमबॅक केलेला सागरच्या माध्यमातून महेशला बात करण्यात यश आलेले सागर पाटीलच्या माध्यमातून। पीटूचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळेल तो विक्की मडवी, यावेळी चांगला चेंडू फक्त आणि फक्त चेंडूला सन्मान दिलाय, चांगला चेंडू म्हणता येईल मनीषच्या माध्यमातून। अशा पद्धतीचे चेंडू जर वारंवार मनीषने फेकले तर नक्कीच आपल्या कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल, शिरकार करण्याचा प्रयत्न असेल मनीषच्या माध्यमातून। त्या मनीषने पहिला चेंडू जर चांगला फेकला, अखेरीस मात्र पाच चेंडू शिल्लक आहे, त्या पाच चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल विकी मडवी समोर आपल्याला येणाऱ्या काय क्षणामध्ये समजेलच। यावेळी चांगला चेंडू अखूर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू जाईल मिडविकेटच्या डोक्यावर, हा येणारा विकीच्या बॅटमधून एक ब्रँड षटकार। अशा प्रकारचे जर चेंडू फेकले ना तर तुम्हाला षटकारासाठी तर पाहायला मिळणार षटकार। अशा पद्धतीचे चेंडू तुम्ही विकी समोर फेकू शकत नाहीये आणि त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाला षटकाराच्या रूपाने। पुढचा चेंडू साधा विनी धावसंख्या पुढे जाईल 16 या आकड्यावरती, दुसरं षटक मार्गस्थ असताना पीटूचा मनीषच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू होता, परंतु हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षेत्र धावेल चेंडूपर्यंत पोहोचेल आणि चेंडू अखेरीस जाईल डिक्लेअर झोनमध्ये पंचांचा इशारा, दोन धाबा आणि दोन धाबीने धावसंख्या पुढे जाईल 18 या आकड्यावरती। षटकारानंतर कुठेतरी शांतता दिसली विकीच्या बॅटमधून, चेंडू तर नक्की त्याच पद्धतीत होता परंतु धावा मात्र दोन मिळाल्या। पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्गवर 15 ते 16 पावलांचा रनअप घेऊन विकीसाठी, यावेळी फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडूपर्यंत पोहोचेल उचलेल फेकेल आणि त्या काळामध्ये फक्त एकच धाव पूर्ण करेल विक्की मडवी आणि धावसंख्या धाबकधी लागते ते 19 या आकड्यावरती। चांगली सुरुवात म्हणता येईल, पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात विकीच्या माध्यमातून। आता मात्र अविनाश वन डाऊनचा फलंदाज आणि अविनाश स्ट्राईक इनला पाहायला मिळेल आपल्याला, दोन चेंडू शिल्लक आहेत पीटूच्या षटकातले। यावेळीस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखू शकला नाही फलंदाज अविनाश आणि डॉट चेंडूची समाप्ती येते मनीषच्या माध्यमातून। मनीषने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये एक षटकाराचा वादळ जर आपण बघडला तर फक्त आणि फक्त 9 धाबा खर्च केलेत मनीषच्या गोलंदाजीमध्ये। एकापन्न धाबेचा आव्हान, 19 धाबा लागलेत पीटूच्या षटकातला शेवटचा चेंडू, किती धाबा येतील पीटूच्या षटकानंतर क्षेत्रक्षण मात्र आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल। यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज आणि फलंदाज बाद अविनाशच्या माध्यमातून दुसरं विकेट लागत असताना उत्कृष्ट 11 संघाला। जरा फिल्डिंग करणारी टीम फास्ट खेळा जरा, विरा 11 संघाचा फास्ट खेळा जरा। दोन षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 19, पहिल्या षटकामध्ये सागरने धावा केला खर्च 10 आणि त्याच्यानंतर पीटूच्या दुसऱ्या षटकामध्ये धावा केला मनीषने 9, परंतु जोपर्यंत विकी मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच मध्ये त्यांच्या दिशेने आपल्याला 50-50 दिसेल, कारण की आत्ता जर विचार केला 18 चेंडू आणि धाबा पाहिजे तर तब्बल 32 धाबा
म्हणजे जर विचार केला तर रन रेटचा आपण 10.72 चा रन रेट आपल्या मध्ये आतमध्ये दिसे। बॅटर विकी मडवी स्ट्राइकिंगला पाहिला आणि त्याच्यानंतर मेघराज मडवी सागर पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय आणि नक्कीच पंचांचा इशारा वाईड अवांतर दाबीने धाव संख्या पुढे जाईल 20 याकड्यावरती दाबा लागले आता सुरुवात झाली आहे नक्की तर तिसऱ्या षटकाची आणि अवांतरने सुरुवात केली सागरच्या माध्यमातून। अठरा चेंडू 31 धावा समीकरण मात्र सोपं नाहीये परंतु सोपं करावे लागेल विक्की मडवीला सोपं करावे लागेल युवराज मडवीला। हे दोन असे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये ते मॅचला कधीही टर्न करू शकतात आणि मॅचला कधीही जिंकून देऊ शकतात। प्रेशर असेल पदबलदा विक्कीवरती 18 चेंडू खेळायचे आहेत आणि 31 धावा करायचे आहेत आणि सागरपाडी गोलंदाजीसाठी। तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे आणि नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धाव आले दोन धावेने धावसंख्या पुढे जाईल 22 याकड्यावरती। एकेरी द्विवेरी हवेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जाते विक्की मडवीच्या माध्यमातून नक्की चांगल्या गोलंदाजीवरती सन्मान दिला जातो विक्की मडवीच्या माध्यमातून आणि जो चेंडू खराब येतो त्या चेंडूला षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून नक्कीच मैदानामध्ये दाखवत असतो विक्की मडवी। त्याच पद्धतीची फलंदाजी चालू आहे आता मात्र 17 चेंडू 29 धावा। यावेळेस पुन्हा एकदा आकृती लाईनने खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आपल्या फॉलो थ्रोमध्ये झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु महेश सांगतो ही झेल मात्र हा विकेट माझा आहे आणि विक्कीला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम मात्र सागर पाटीलच्या माध्यमातून केले। हा येणारा उत्कृष्ट इलेव्हनसाठी एक मोठा धक्का विक्की मडवीच्या माध्यमातून। विक्की मडवीची नक्की जागा भरून काढण्यासाठी होतो गणेश भोईर। आता मात्र एक आशेची किरण या दोन आशेचे किरण राहिले आहेत या संघाच्या गणेश भोईर आणि मेघराज युवराज मेघराज मडवी। गणेशला शेवटपर्यंत खेळावे लागेल। 16 चेंडू 29 धाबा करायचे आहेत 51 धाबेचं लक्ष मात्र कुठेतरी अडचण आणून सोडते सागरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सागर यावेळेला फुलटॉस चेंडू चेंडू गॅपमध्ये जाईल मिडफिटच्या दिशेने वन बाउन्स सीमा रेषा पार हा येणारा गणेशच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती चौकार येतोय। गणेशनी मात्र आपलं स्वतःच श्री गणेश केलेलं मैदानाच्या आतमध्ये चार धावेने अकाउंट ओपन करते स्वतःच आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 26 याकड्यावरती। आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 25 धावेची गरज सागरच्या फुलटॉस चेंडूवरती केलेलं आक्रमण गणेश भोईरच्या माध्यमातून। यावेळी पुन्हा एकदा बॅट मात्र तापते डगआउट मधून सेटअप होऊन आलाय गणेश भोईर आहे येणारा दुसरा मोठा फटका गणेशच्या बॅट मधून सिक्सर। जसा गणेश मैदानाच्या मध्ये आतमध्ये आला तसा मात्र धावांचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार। कुठेतरी चांगली गोलंदाजी करत होता सागर परंतु गणेश आला आणि गणेश सांगतोय मी आहे ना। ज्या प्रकारे सूर्यकुमार यादव सांगत असतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच आहे आणि तसाच गणेश सांगतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मॅच आहे आणि दोन धाव जेव्हा दोन चेंडूवरती दोन मोठे फडके। यावेळी पुन्हा एकदा तिसरा चेंडू हवेमध्ये बॅटची कडा आणि फलंदाज बाद दोन मोठ्या फटक्यांचं उत्तर मात्र विकेटने मात्र केलंय सागर पाडेलने आणि हा येणारा तिसरा मोठा धक्का उत्कृष्ट इलेव्हनसाठी आणि विकेट झाले चार। आता मात्र
13 चेंडू 19 धावा साउल भी न बजे न पका उन भी न बजे तीसरा षटक का शेवटचा चेंडू विकेट मात्र मिळाला गणेशचा ज्या गणेशने अक्षरशः दुहून चेंडूवरती पाऊस पाडला होता धावांचा आता मात्र तो मैदानात मध्ये यावेळेस मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडू येतोय डॉट आता मात्र 12 चेंडू 19 धावेची गरज दोन स्पेल मात्र सागर मध्य फेकून मात्र गोलंदाजी या षटका पूर्ण चित्र स्पष्ट होणार 12 चेंडू 19 धावा डिंग्स ब्रेक सर्वांचं हार्दिक स्वागत असेल बाबा चषक 2024 मध्ये 12 चेंडूंवरती जर आता आपण विचार केला तर 19 धावांची आवश्यकता यानंतर असणार आहे अजून देखील सामना तर संपला नाहीये लढण्यासाठी अजून देखील 19 बाकी आहेत येणारी दोन षटकं फार महत्त्वाची असतील कारण येणारी दोन षटकंच नक्कीच आपल्याला इथनं सांगतील की इथनं बाजी कोण मारणार अशा दिवसातील या पकिल्या सामन्यामध्ये मॅच जिंकणार कोण आहे या प्रश्नाचं उत्तर येणारे 12 चेंडू आपल्याला नक्कीच देतील कारण ज्याप्रमाणे फॉर्मॅट आहे चार टीमचा हा पहिला ग्रुप आपण पाहत आहात आणि तासामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला सामना सध्या सगळीला उत्कर्ष 11 तासा विपक्षामध्ये वीरा 11 ही लढत आपण पाहत आहात त्यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थातच प्रियांश 11 तासा विपक्षामध्ये स्वर्गीय रमेश शेठ प्रतिष्ठांत ही लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल त्यानंतर पहिल्या सामनाची विजेता टीम आणि दुसऱ्या सामनाची विजेता टीम आणि त्यानंतर पहिल्या सामनाची खऱ्या अर्थाने लूजर टीम आणि दुसऱ्या सामनाची लूजर टीम त्यामध्ये चौथी लढत असेल आणि शेवटची जी लढत असणार आहे अशा दिवसामध्ये ती अर्थातच दुसऱ्या सामन्यातील लूजर टीम तिसऱ्या सामन्यातील लूजर टीम आणि चौथ्या सामन्यातील विनर टीम त्यामध्ये पाचवा सामना आपल्याला अशा दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे तर बघ दोन संघ अशा दिवसामध्ये क्वालिफाय होणार आहेत आणि ते कोणते असतील हा सर्वात मोठा प्रश्न पण सध्या सगळीला पहिल्या लढतीमध्ये आता 12 19 चेस करायच्यात पहिलाच बॉल पॅनवरती होता दिशा खराब अतिरिक्त रन धर्माने इथे मिळेल अतिरिक्त रन धर्माने षटकाला आता सुरुवात म्हणजे आता 12 चेंडूंवरती 18 धावींची आवश्यकता यानंतर असेल समीकरण जर आपण पाहिलं तर इतकंही अवघड नाही आहे जर इथनं मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिले सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरीसुद्धा 12 18 चेस होऊ शकतात हा देखील पॅनमध्ये होता बट यावेळेस लाईन चांगली होती डॉट बॉल धर्माड इथनं येतो अजून देखील गोलंदाजांचे प्रयत्न संपले नाही आहेत प्रयत्न सुरू आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे ठाऊक आहे की अजून देखील 18 धावा शिल्लक आहेत आता 11 18 सामना अजून देखील भरपूर बाकी आहे नेक्स्ट बॉल ओ द विकेट
समोरच्या दिशेने फटका, लॉंगॉनला फिल्डर, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंगॉनच्या फिल्डरच्या माध्यमातून। काही रन्स आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्या आणि या रन्स मी म्हणेन खऱ्या अर्थाने लढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत, कारण आता समीकरण जर आता आपण पाहिलं तर 10-16 बघा समोरच्या दिशेने फटका होता आणि अगदी लॉंगॉनला जर आपण फिल्डर पाकले तर वेगाने आले, चांगली फिल्डिंग त्यांनी केली। 10-16 मनीष होते, पायांवरती टाकला यश त्यांचा वेध, अळवून दिले एक बोल्ट, धक्का लागला त्या मैदानाच्या आतमध्ये, हा 5वा फलंदाज बाद। पाच धक्के लागलेत, आता 9 16 धावांची आवश्यकता। मॅच तर खऱ्या अर्थाने या षटकामध्ये गोलंदाज झडतात, ज्या षटकामध्ये आपण पाहतात महेशने बनवली, कारण गेले 3 चेंडू जर आपण पाहिले तर फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आणि एक सफलता देखील त्याला मिळाली। कधी कधी कोणत्याही खेळामध्ये हार जीत तर होत राहणार आहे, पण आपण प्रयत्न किती केले, आपण लढलो कशा प्रकारे, त्या गोष्टींना देखील प्रामुख्याने फार महत्त्व असतो। नऊ मध्ये 16 फुलर लेंथ होता, समोरच्या दिशेने फटका, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहेत आणि थ्रो दरमाळीतनं जर आपण पाकिला तर मिस्टेक झाली आहे, मिस्टेक झाली आहे, कारण विकेट किपरने बॉल कलेक्ट जर केला असता तर रनआउटची संधी नक्कीच होती, पण बॉलच कलेक्ट केला नाही आहे। 2 धावा दरमाळीतनं पूर्ण झाला म्हणजे आता 8 14 धावांची आवश्यकता, येणारे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, कारण 8 14 धावांची आवश्यकता, जर येणाऱ्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री जर नाही आली तर हा सामना अंतिम षटकामध्ये फार चांगला रंगू शकतो, पण एखादा चौकार, एखादा षटकार जर येणाऱ्या 2 चेंडूंवरती जर आला तर इथनं आपण असं देखील म्हणू शकतोय की हा सामना अर्धा दशरी विरा इलेव्हनच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसू शकतोय। 8 14 येणारे 2 चेंडू फार महत्वाचे, ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल, ड्राईव्ह केला, सेन्सिबल स्ट्रोक, कव्हरला मिसफील्ड झाली, बॅकअपला खेळाडू आहेत, तोपर्यंत दरम्यान इथनं 2 धावा घेतल्या जातील म्हणजे आता 7-12 7 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची आवश्यकता। अजून देखील जर आपण विचार केला तर हृदयाचे ठोके दोन्ही बाजूंनी वाढलेत, कारण त्यांना देखील माहिती आहे की ज्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये ग्राफ आहे, शेड्यूल आहे, जिंकले तर तिसरा सामना खेळण्याची संधी मिळेल आणि जर हारले तर चौथ्या मॅचसाठी वाट पाहावी लागेल, अशी परिस्थिती या स्पर्धेमध्ये प्रत्येकी टीमसाठी असेल, त्या अनुषंगाने मॅच जिंकणं प्रामुख्याने फार गरजेचं आहे, कारण बघा हा सामना जो संघ जिंकेल तो संघ तिसरा सामना खेळेल। इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये, आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगाने जरूर आलेत, बट त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे, या निर्णय क्षणावरती हा क्लासिकल स्ट्रोक चौकार। अंडर प्रेशर का फटका एक्झिक्यूट केला बॅटर अर्थातच योगेशच्या बॅटमधनं हा आपल्याला चौकार पाहायला मिळाला। आता 6-8 बघा जर आपण विचार केला तर आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आलो आणि एप्रिल महिन्यामध्ये सध्याच्या घडीला तापत्या उन्हाचे झटके फार लागतात, पण तरीसुद्धा या तापत्या उन्हामध्ये देखील जर आपण पाकिलं तर खेळ तितका चांगला आपल्याला पाहायला मिळतो। 6-8 चला विनंती असेल फिल्डिंग करणारा संघाला की त्वरित आपण फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करायची आहे। 6-8 आता इक्वेशन अशी आहे की जिंकले तर तिसरी मॅच आणि जर हरले तर चौथी मॅच, आणि चौथी मॅच जो संघ इथनं हरेल त्याच्यासाठी पुढील होणारा सामना नॉकआउट असेल, त्या अनुषंगाने या मॅचचं महत्त्व भरपूर आहे, कारण मी अगोदरच अनाऊन्स केलं होतं की 4 संघांचा ग्रुप आणि त्यामध्ये पहिला सामना सध्याच्या घडीला सुरू आहे, दुसरा सामना प्रियांश इलेव्हन त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय रमेश प्रतिष्ठान
ही लड़त आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर तीसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, पहिल्या सामन्याचा विजेता संघ त्याच्या विपक्षामध्ये दुसरा सामन्याचा विजेता संघ, आणि चौथा सामना आपल्याला पाहायला मिळेल फर्स्ट मॅच लूजर आणि सेकंड मॅच लूजर, असा हा ग्राफ असा दिवसामधला आहे। पण सध्या सगळीला कोणत्याही संघाला इथं हार हा शब्द नाही पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे की जर इथं हरलो तर पुढील सामना नॉकआउट असेल। 6-8 अंतिम षटकाची जिम्मेदारी आता गोलंदाज तयार होतोय। पहिलाच बॉल यष्टांचा वेध घेतलाय, चांगली सुरुवात या अंतिम षटकाची, म्हणजे आता 5-8 मॅच बनवली आहे गोलंदाजाने। खऱ्या अर्थाने प्रामुख्याने ही गोष्ट देखील फार महत्त्वाची असते की ज्या गोष्टी आपल्या हातामधनं निघून गेल्या ना, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे बाकी काय आहे त्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं असतं। आणि सध्या सगळीला गेल्या 4 षटकांमध्ये काय घडलं ते विसरून या अंतिम षटकामध्ये 8 कशाप्रकारे डिफेंड केल्या जातील याचा विचार गोलंदाजाला करायचा होता। आणि सुरुवात फार चांगली राखली, कारण पहिल्याच बॉलवरती सफलता, 5-8 प्रेशर आहे, प्रेशर आहे, प्रेशरमध्ये आपण भरपूरदा पाहिले की 6 ते 7 धावा 8 धावा असे समीकरण देखील कधी कधी चेज नाही होत। पण आता काय घडेल, 8 इथनं चेज होतील की डिफेंड होतील, पहिला सामना कोण जिंकेल, टीम वीरा 11 की टीम उत्कर्ष 11, भरपूर साऱ्या गोष्टी आता घडणं बाकी आहे। पण या मॅचचा निकाल कोणाच्या बाजूने, कारण 5-8 यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल। आणि सर्वात मोठा प्रश्न तर हा आहे की निल्सन मडवी कधी इन ॲक्शनमध्ये दिसतील, कारण भरपूर मोठी फॅन फॉलोविंग संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यांची आहे, त्यांच्या चाहणाऱ्यांची कमी तर नाही आहे। बॉलर बॅकस्ट्रोक होता, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये मिसफील्ड झाली, बॅकअपला आता लॉंग ऑनचे खेळाडू वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत फक्त घेतली जाईल एक सिंगल, म्हणजे आता 4-7 सध्याच्या घडीला। आता फलंदाजी करणारा संघ हा देखील विचार करत असेल की 6-8 होत्या, समीकरण फार सोपं होतं, पण गेले 2 चेंडू ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजाने टाकलेत या 7 धावा काढता काढता घाम फुटणार आहे, फार मेहनत करावी लागणार आहे। कारण 4-7 पाहायला तर सोपं वाटतं, पण आता करायला गेलं तर या कठीण परिस्थितीमध्ये या प्रेशरभऱ्या सिच्युएशनमध्ये या 7 धावा बनवणं देखील फार अवघड। नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, हुकचा फटका बॉल मागे चालला, बट बॉल दरम्यान गेलाय घोषित क्षेत्रामध्ये, म्हणजे असतील 2 धावा, म्हणजे येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत। आता 5 धाव्यांची अजून देखील आवश्यकता। या स्पर्धेचे जे नियम आहेत की जर मॅच टाय झाली सुपर ओवर, मॅच जर टाय झाली तर सुपर ओवर आपल्याला पाहायला मिळेल। 3-5 हा फटका समोरच्या दिशेने आणि हा फटका विजयाचा, मॅच जिंकली आहे दरम्यान, ओपनिंग बीट ओपनिंग लढत इथनं सामना जिंकला, सामन्यावरती नाव कोरलाय टीम उत्कर्ष 11 ने। सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम उत्कर्ष 11, कॉंग्रॅच्युलेशन टीम ओनर अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम, आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा। प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि